आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिकोडीचे हायटेक बसस्थानक नावापुरतेच हायटेक. हायटेक बसस्थानक बनलंय दारूचा अड्डा. 3.5 कोटी खर्चातून बांधण्यात आलेलं चिकोडीचं बसस्थानक नावापुरतंच हायटेक बनलंय. कोणत्याही सुविधा प्रवाशांना या ठिकाणी उपलब्ध नसून सध्या हे बसस्थानक दारूचा अड्डा बनलंय. चिकोडी शहरात 3.5 कोटी रुपये खर्चून हायटेक बसस्थानक बांधण्यात आलं. परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या हस्ते या हायटेक बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले होते. या हायटेक बसस्थानकात प्रवाशांना हायटेक मूलभूत सुविधा मिळणं आवश्यक होतं. मात्र हायटेक राहू द्या, आवश्यक त्या सुविधाही प्रवाशांना उपलब्ध नाहीत. प्रवाशांना शौचालय, शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर बसण्यासाठी हायटेक खुर्च्या नसल्यामुळे प्रवाशी कडप्पा फरशीवरच बसत आहेत. एकीकडे आवश्यक सुविधांचा अभाव तर दुसरीकडे परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. सध्या हे बसस्थानक रिकाम टेकड्या मद्यपींचा अड्डाच बनले आहे. आंध्र कर्नाटक महाराष्ट्र येथून दररोज हजारो बसेस या हायटेक बसस्थानकामार्गे प्रवास करत असतात. अनेक प्रवासी या ठिकाणी चढ उतार करतात. पण या हायटेक बसस्थानक कोणत्याच सोयीसुविधा नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. नावापुरतेच हे बसस्थानक हायटेक राहिले आहे, त्यामुळे प्रवाशातून मंत्री, आमदार आणि परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. चिकोडीच्या या हायटेक बसस्थानकाला वाली कोण? आता आम्हाला हायटेक सुविधा मिळणार का असा प्रश्न प्रवासी करत असून संबंधित मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या समस्येवर तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी होत आहे. महानकारी न्यूज साठी चिकोडीहून कृष्णा आरगे.